झणझणीत हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवर देखील क्लिक करा व माझे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याबद्दल कमेंट सुद्धा करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी विदर्भ स्पेशल पाक कला नेहमी बघत रहा. आज आपण बनवणार आहोत बटाटा व भगर यांचे पापड. ते कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कप भगर घेतलाय, तीन मोठे बटाटे घ्यायचे आहेत, एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा जिरे, एक मोठा चमचा उपवासाचं मीठ, हे चवीप्रमाणे घ्यायचं आहे. सर्वप्रथम भगर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे व त्यामध्ये अर्धं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक कपच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जेवढा भगर घेतला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. बटाट्याची पण साल काढून घ्यायची आणि हे दोन्ही पण आपल्याला कुकरमध्ये तीन शिट्टी होईपर्यंत शिजून घ्यायचे. हे पापड आपण दोन प्रकारचे बनवत आहोत, तर एक साधे आणि दुसरे म्हणजे उपवासाचे. तर दुसऱ्या पापडामध्ये आपण 8-10 लसूणचे पाकळे आणि एक मोठा चमचा तीळ घेणार आहोत व हे पापड खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण एक महत्वाची वस्तू म्हणजे तुरटी, तर आपल्याला पावपेक्षा पण कमी अशी आपल्याला तुरटीची पावडर पण घ्यायची. कुकरला शिट्टी लावून मीडियम गॅसवरती आपल्याला हे तीन शिट्टी होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. भगर छान शिजलेला आहे तर ते आता थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. भगर सध्या गरम असल्यामुळे मी चमच्याने तो तुकडे तुकडे करत आहे, तर आपण थंड झाल्यानंतर हाताने पण मोकळा करू शकता. आणि बटाटे खिसणीने खिसून घ्यायचे. किसणीला एका साईडला जाड खिसता येते, एका साईडला बारीक, तर ज्या साईडला बारीक होल आहेत त्या साईडने आपण किसून घेणार आहोत म्हणजे बारीक खिसल्या जाईल. या पद्धतीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे. हे पापड आपण उपवासासाठी खाऊ शकतो किंवा आपण असे पण खाऊ शकतो. त्यासाठी मी दोन प्रकारचे पापड कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. किसून झाल्यानंतर आपल्याला जिरे टाकायचं आहे. लाल मिरची मी जास्त कुटून घेतलेली आहे, तर आपण बारीक पण घेऊ शकता, तर ती मिरची पण टाकून घ्यायची. आणि अर्धक शिल्लक राहिलेलं जे मीठ आहे उपवासाचं मीठ ते पण टाकायचं. यातील अर्धं मीठ मी भगर शिजताना टाकलेलं होतं, तर जे शिल्लक राहिलेलं ते याच्यात टाकलेलं आहे. आणि हे आता आपल्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे. पूर्ण एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे पापड उन्हात न सुकवता सुद्धा आपण घरामध्ये फॅनखाली सुकवू शकतो आणि बनवू शकतो. पण वर्षभरासाठी जर टिकून ठेवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला त्याला उन्हात टाकावं लागेल, ऊन थोडस द्यावंच लागेल. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवावी. यामध्ये एक महत्वाची जिनस तर टाकायचीच राहिली, ते म्हणजे तुरटी. तुरटी ही जास्त घ्यायची नाही, थोडीच घ्यायची आहे. तुरटी टाकायची आपल्याला आणि तुरटी टाकून हे पूर्ण मिक्स करायचं आहे. याचा उंडा तयार होईल तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. या प्रकारे गोळा होईल तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि याचे आता मी दोन भाग केलेत, तर एका भागामध्ये तीळ आणि लसूण बारीक करून टाकणार आहे. तीळ आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि लसूण पण. तर 8-10 लसूणच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे, तर त्या टाकून हे आणखी परत आपल्याला एकदा चांगलं मिक्स करावं लागेल. पापड बनवायला दोन्ही पीठ आपले तयार आहे, तर आपण मशीन मिळते तर त्या मशीनवर सुद्धा आपण गोळे करून हे पापड बनवू शकता. किंवा जर आपल्याकडे मशीन नसेल तर पोळपाटावरती प्लास्टिकची पिशवी घ्यायची, त्याला किंचित थोडस तेलाचा हात लावायचा आणि दोन्ही साईडला खालून वरून पिशवी घ्यायची, मध्ये गोळा ठेवायचा. आणि मी दाखवते या पद्धतीने आपण हे पापड भरून घ्यायचे. पापड तयार झाल्यानंतर वाटीने किंवा एखाद्या डिशच्या साह्याने हे पापड आपल्याला एका साईजचे बनवायचे असेल तर ते कापून घ्यायचे, म्हणजे सर्व पापड आपले एका साईजचे तयार होतील. या पद्धतीने आपण असे पापड बनवू शकता. या पद्धतीने सर्व पापड आपल्याला बनवायचे आहे. तर हे पापड बनवायला खूप सोपी आहे.
जेवढे सोपी आहे तेवढेच खायला खूप चांगले आहे। तर आपणही माझी रेसिपी बघून बनवू शकता, किंवा माझ्याकडे असा खलबत्ता आहे तर खूप वजनदार आहे तर त्याच्या सहाय्याने सुद्धा पापड खूप छान बनवले जातात। थोडस प्रेस करायचं म्हणजे असे पापड आपण बनवू शकतो। परत एक वेळ करून दाखवते, हे बघा खूप सोपी आहे। फक्त पूर्ण बाजूने दाब सारखा आला पाहिजे हे फक्त लक्षात घ्यायचं। झटपट होणारे बटाटा आणि भगराचे पापड तयार आहेत। आपणही माझा व्हिडिओ बघून नक्की करून बघा, तळून बघा, खाऊन पण बघा आणि आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। एका बाजूला तीळ टाकलेले पापड आहेत आणि दुसऱ्या बाजूला फक्त लाल मिरची आणि जिरे टाकून बनवलेले पापड आहेत। दोन प्रकारचे पापड आपण बनवले तर दोन प्रकारचे पापड आहेत आणि ते आपल्याला वेगवेगळे ठेवायचे आहेत म्हणजे ते एकत्र होणार नाही। पापड छान सुकले आहे आणि ते आता तळायला सुद्धा तयार आहेत। तर आपण बघा पापड छान तळल्या जातात आणि कुरकुरीत पण होतात। आपण हे पापड उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकतो किंवा इतर वेळेस सुद्धा खाऊ शकतो। बटाटा आणि भगराचे पापड ही रेसिपी आपल्याला आवडलीच तर आपण करून बघा आणि खाऊन बघा व ते कसे झाले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद मंडळी।